छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड या तिन्ही राज्यांमध्ये नक्षलवादी कारवाया होत आहेत या संदर्भात माहिती गृह विभागाला, केंद्रीय गृह विभागाला मिळाली होती. राजनाथ सिंह यांनी त्या संदर्भात आदेश सुद्धा देण्यात आले होते. मात्र आता तर धडक मोहीम राबवण्यात आलेली आहे. सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये दोन असिस्टंट कमांडर जे आहेत, या दर्जाचे दोन अधिकारी जे आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे, शहीद झालेले आहेत. नक्षलवादीने हा हल्ला केलेला आहे. हा या हल्ला करण्याच्या पाठीमागे नेमकं काय उद्देश आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, किंवा तशा प्रकारचं कोणतेही नक्षलवाद्यांनी संकेत दिलेले नव्हते. अचानक हा हल्ला झाला होता, त्यामुळे सीआरपीएफच्या जवानांना कोणतंही मार्ग समोर मिळाला नव्हता. अशा वेळी हा हल्ला झालेला आहे आणि त्यामुळे आता गृह विभागाने याची चौकशी सुद्धा करण्याचे संकेत दिलेले आहेत. त्या संदर्भात चर्चा सुरू केलेली आहे, सचिवांना सांगण्यात आलेलं आहे आणि ताबडतोब गृह विभागाने मीटिंग सुद्धा घेतलेली आहे. आणि या मीटिंग मधूनच हा हल्ला कशा प्रकारे झाला होता आणि आणखी कोणती योजना आहे का, कारण काही कालावधीपूर्वीच नक्षलवादी वेगवेगळ्या योजना राबवत आहे अशा प्रकारे इंटेलिजन्स कडून इनपुट्स मिळाले होते. त्या धर्तीवर सुरक्षितेचे उपाय घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र आता ज्या पद्धतीने नक्षलवाद्यांचे हल्ले होत आहेत, त्यामुळे तिन्ही राज्यामध्ये छत्तीसगड, झारखंड आणि महाराष्ट्रमध्ये अलर्ट करण्याचा आता मानस आहे केंद्र सरकारचा. राम, अत्यंत धक्कादायक ही सगळी घटना आहे. सुकुमा हा नक्षल प्रभावित जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये सातत्यानं नक्षलवाद्यांच्या मोठ्या कारवाया सातत्यानं घडत असतात. असं असलं तरी देखील सीआरपीएफचे हे जे जवान आहेत, 223 क्रमांकाची यांची ही बटालियन या ठिकाणी होती. या जवानांवरती हल्ला घडला. नेमका तो जो आराबोराचा जंगल परिसर आहे, हा अत्यंत घनदाट जंगलाचा परिसर आहे. काय नेमकी परिस्थिती होती त्यावेळेला, किती वाजता साधारणतः ही घटना घडली, याच्या संदर्भामध्ये काही माहिती कळू शकली आहे का? बिलकुल. संध्याकाळच्या सुमारास हे गस्त घालण्यासाठी हे युनिट निघालं होतं. युनिटमध्ये अधिकारी सुद्धा होते, दोन अधिकारीचा समावेश होता, कारण युनिटच्या सोबत दोन अधिकारी उपलब्ध असतात. त्याचबरोबर इतर जवानही सोबत होते आणि जवान गस्त घालत असतानाच अचानक हल्ला करण्यात आला होता. सुरक्षिततेचा अचानक हल्ला केल्यामुळे कोणतीही माहिती नसल्यामुळे सीआरपीएफच्या जवानावर तात्काळ उपचारासाठी सुद्धा वेळ लागलेला आहे. त्यांना हॉस्पिटलपर्यंत नेण्यासाठी सुद्धा वेळ लागलेला आहे. मात्र गृह विभागाने याच्यामध्ये दखल घेत माहिती मागवलेली आहे की अशा प्रकारे कोणती युनिट तुकडी जी आहे ती गस्त घालत होती, गस्त घालण्याची त्या ठिकाणी आवश्यकता होती का, अशा प्रकारे सुद्धा माहिती मागण्यात आलेली आहे. मात्र सर्वात महत्वाचं की याच्यामध्ये जवान जे शहीद झालेले आहेत त्यांना अद्यापही कोणतीही जीवित हानी झालेली आहे. मात्र नुकसान भरपाई अजूनही सरकारने घोषित केलेली नाहीये. कदाचित अधिवेशन असल्यामुळे ही कोणतीही नुकसान भरपाई किंवा घोषणा केलेली नाहीये. हा मुद्दा उद्या संसदेमध्ये येऊ शकतो. हा जो हल्ला झालेला आहे, विरोधक काँग्रेसी पक्ष जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये संसदेमध्ये यावर गदारोळ घालू शकतात, कारण गेल्या 2-3 वर्षामध्ये अनेक कारवाया झालेल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेल्या आहेत, त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये झालेल्या आहेत, झारखंडमध्ये झालेल्या आहेत. कारवाया वाढलेल्या आहेत. या कारवाईला कसं थोपवणं गरजेचं आहे ते आता आव्हान आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की मध्य प्रदेश असेल, झारखंड असेल, इथल्या सीआरपीएफच्या काही तुकड्या ज्या आहेत त्या दिल्लीकडे पाठवण्यात आल्या होत्या, कारण दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे. आणि हाच मौका साधत सीआरपीएफच्या जवानांनी हल्ला केला. सीआरपीएफच्या जवानावर हल्ला करण्यात आलेला आहे. नक्षलवाद्याकडून एक संकेत देण्यात येत आहे, अधिवेशन सुरू असण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आमच्या प्रश्नाकडे जर सरकारने लक्ष दिलं नाही तर आम्ही वारंवार हल्ले करू. राम, या सगळ्यात एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे इथले कुमक कमी केली म्हणून या सीआरपीएफची ताकद तिथे कमी पडली का? कारण नक्षलवाद्यांना माहिती असलेला, जंगलाचा चप्पाचप्पा माहिती असलेल्या अशा अनेक दलम नक्षलवाद्यांची इथे कार्यरत आहेत आणि त्या सगळ्यात जर सरकारनं इथलं मनुष्यबळ कमी केलं आणि म्हणून हे जवान बळी गेले असतील तर याचा जाब नक्कीच सरकारला विचारला गेला पाहिजे. धन्यवाद या माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.